पुढे चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी येते. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालंय. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीमध्ये रवींद्र बेर्डे यांनी आपल्या अनेक भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या काही काळापासून ते घशाच्या कर्करोगानं ग्रस्त होते आणि मुंबईतल्या टाटा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला होता. यावेळी उपचार सुरू असताना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, मात्र हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे यांची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.